छिड़ोन ग्राम पंचायत के उप सरपंच राजेंद्र टकले का जन्मदिन 28 जून को यानी इतवार को मनाया जाएगा। इसी जन्मदिन के उपलक्ष्य में छिड़ोन गांव में शनिवार को सामाजिक कार्य संपन्न हुआ। जन्मदिन के उपलक्ष्य में छिड़ोन पाड़ा, छिड़ोन गांव की रायगढ़ जिला परिषद स्कूल तथा हाईस्कूल के छात्राओं को मुफ्त कॉपियां वितरित की गयी। इस दौरान इस कार्यक्रम के लिए सरपंच अचला वाजेकर, भगवान वाजेकर, पूर्व सरपंच साधना वाजेकर, पूर्व उप सरपंच मंगेश वाकड़ीकर, वरिष्ठ कार्यकर्ते नामदेव टकले, उप सरपंच राजेंद्र टकले आदि गणमान्यों सहित पदाधिकारी, ग्राम पंचायत सदस्य, अध्यापक तथा छात्राओं की उपस्थिति थी। इस दौरान सबसे पहले छिड़ोन पाड़ा स्थित रायगढ़ जिला परिषद के प्राथमिक स्कूल मुफ्त कॉपियां वितरित की गयी। इस दौरान साधना वाजेकर ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए सामाजिक उपक्रम के माध्यम से अपना जन्मदिन मनाने वाले राजेंद्र टकले के इस उपक्रम की सराहना की। खरोखरच आज आपण म्हणत असतो की दानशूर सगळेच असतात, पण दान देणारे कमी असतात। आणि आज अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे। ही आमदार साहेबांची जी शिकवण आहे ती शिकवण अंगीकारून आज राजेंद्र टकले यांनी हा छोटासा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि या मुलांच्या आनंद द्विगुणित केलेला आहे। आपण म्हणत असतो की आपल्याकडे सर्व काही असतो, पण दान देणारा हा शूर असतो। तर कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे माणसाकडे असावं लागतं। जन्माला सर्वच येतात, पण माणूस जन्माला येतो, पण माणुसकी तयार करावी लागते। ती आज माणुसकी राजेंद्र टकले यांनी इथे दाखवलेली आहे। आमदार साहेबांची नेहमी शिकवण असते की आपण दुसऱ्याला नेहमीच काही ना काही समाजरूपाने देत राहावं, तरच आपल्या सर्वांगीण विकासाची वाढ होईल। आणि तीच आज त्यांनी मन अंगीकारून हा उपक्रम इथं राबवलेला आहे। आज छिड़ोन पाड़ा शाळेमध्ये नव्हे तर आपल्या हायस्कूलमध्ये सुद्धा त्यांनी आणि छिड़ोनच्या प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा हे कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी एक चांगला उपक्रम इथं हाती घेतलेला आहे। आणि त्यांना खरोखरच आपल्या या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मी हेच सांगेन की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी असंच समाजकार्य करत करत पुढे जावो। छिड़ोन पाड़ा के बाद छिड़ोन गांव में के रायगढ़ जिला परिषद के प्राथमिक स्कूल में तथा हाईस्कूल के छात्राओं को मुफ्त कॉपियां वितरित की गई। इस दौरान सभी उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए इस उपक्रम की सराहना की। जास्ते जास्त समाजाची सेवा करून असत कार्यक्रम तुम्ही सतत राबवत रहा। जे जे समाजाच्या उपयोगातील वस्तु आहे, विशेष करून मी राजेंद्र टकले आणि मंगेश वाकडीकर आणि अचलाला सांगू इच्छितो का तुम्ही जास्त जास्त जे आपल्या गावातले आरोग्य आहे ते आरोग्य फार महत्त्वाचे आहे, ते सांभाळणं पण महत्त्वाचं आहे। तर असं जे तुम्ही वय वाटपात कार्यक्रम करता तसं एक आरोग्य शिबिर, जसं आपले आमदार साहेबांनी आरोग्य शिबिर हे केलं तसं त्याप्रमाणे पुढच्या कुणातरी वाढदिवसाला म्हणतो वाटतं सरपंचाच्या वाढदिवसाला आपण आरोग्य शिबिर आयोजित करू। आणि जास्तीत जास्त माझा त्या आरोग्य शिबिरामध्ये मी 50% हिस्सा माझा असेल, तर 5 लाख खर्च आला तर 2.5 लाख खर्च त्यातला मी आरोग्य शिबिराचा करेल। आणि माझ्या गावातल्या लोकांना जास्तीत जास्त गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, हा मी त्याच्यामागे उद्देश ठेवील।